लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राजारामपुरी येथे त्यांच्या स्मारकाचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून सुशोभीकरण करण्यात आले. आज या स्मारकाचा उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमात शाहीर रंगराव पाटील यांनी अण्णाभाऊ साठेंच्या काव्य कादंबरी आणि जीवनपटावर पोवाडे काढले. यावेळी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी करण्यात आली. पहिल्यांदा आपल्या साहित्यामध्ये शोषितांचं, दीनदलितांचं, वंचितांचं प्रतिनिधित्व करायचं किंवा त्यांच्या वेदना मांडायचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, पृथ्वी शेष फण्यावर नसून ती कष्टकऱ्यांच्या आणि कामगारांच्या, मजुरांच्या तळहातावर तरलेलं आहे म्हणून सांगितलं बांधवानो. म्हणजे कष्टाचं महत्त्व त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि त्यांचे प्रत्येक नायक जर बघितले तर प्रतिकूल परिस्थितीतून उफाळून वरती येणारे नायक होते. आणि ज्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्रच नव्हे, भारत नव्हे तर रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आपल्या पोवाड्यातून मांडलं बांधवानो, आणि आपला विचाराचा डंका महाराष्ट्राच्या बाहेर नाही तर देशाच्या बाहेर नेला, आणि शोषितांचं, वंचितांचं आयुष्य काय असतं ते खऱ्या अर्थाने त्यांनी मांडलं. ह्या माणसाला आपण भारतरत्न मिळालाच पाहिजे या शतक महोत्सवी वर्षामध्ये, ही आमची शाहिरांची मागणी आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी या स्मारकासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल शिवसेना उपशहर प्रमुख विशाल देवकोळे यांनी त्यांचे आभार मानले. आज लाईव्ह मराठीच्या माध्यमातून मला एक सांगावंसं वाटते. आमदार राजेश क्षीरसागर यांनी मागील त्यांच्या टर्ममध्ये आम्हाला एक शब्द दिला होता की येणाऱ्या भविष्यामध्ये तुमच्या अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी जो काही निधी लागेल त्याच्यासाठी मी तुम्हाला कटिबद्ध राहील, आणि तो शब्द त्यांनी आज पाळलेला आहे. पूर्णतः आज त्यांनी 2,50,000 रुपये हे विद्युत दुष्काळीसाठी खर्च केलेले आहेत. त्याचबरोबर ह्या आयलँडसाठी त्यांनी 8,00,000 रुपये खर्च करून असं 10,50,000 रुपयाचा आम्हाला दिलेला शब्द त्यांनी आज पाळलेला आहे. अशा आमदारांचा आज समाजाच्या वतीनं त्यावर आभार मानतो. या कार्यक्रमावेळी लंडन येथील ब्रिस्टल युनिव्हर्सिटीमधून MSc समाजशास्त्राची पदवी मिळवलेले नवीन राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपले महापुरुष आहेत, आपल्या महापुरुषांचा जीवन संघर्ष आहे. त्यांनी जीवनात जो संघर्ष केला त्यामुळे आज आपण त्यांची जयंती साजरी करतो, त्यामुळे त्यांना आपण महापुरुष म्हणतो. संघर्षाशिवाय कोण महापुरुष होऊ शकत नाही. आपल्या महापुरुषांनी अण्णाभाऊंची, बाबासाहेबांचा जीवन संघर्ष काय आहे तर त्या जातीव्यवस्थेनं आपल्याला 2,000 वर्ष गुलाम म्हणून ठेवलं. ज्या व्यवस्थेमुळे आपल्या लोकांची आज ही हालत झाली ती व्यवस्था जमिनीत गाडण्याचं काम आपल्या महापुरुषांनी आपल्याला दिले, आणि ती व्यवस्था अजून कार्यरत आहे. ह्याचा अर्थ आपल्या महापुरुषांचं काम अजून अधुरं आहे. महापुरुषांचं काम अधुरं राहिलेलं ते पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली आणि खरं अभिवादन आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना दावेद भोरे, मनोगत डॉक्टर माधुरी चौगले यांनी केले. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळेसह केतन कुमार कारंडे, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.